श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या गुरुपुष अमृत आहे आणि बऱ्याच त्यांच्या मनामध्ये शंका आहेत की गुरुपुष अमृतला आम्ही काय सेवा करावी किंवा गुरुपुष अमृत असल्यामुळं आम्ही कोणत्या वस्तू नवीन खरेदी कराव्या का फक्त सोनं चांदीच खरेदी करावं तर सोनं खरेदी केलं तरी सगळ्यात उत्तमच आहे चांदी खरेदी केली तरी उत्तमच आहे पण सोनं चांदी खरेदी करू शकत नाही आहे किंवा आपल्याला अध्यात्माच्या काही गोष्टी नाही आहेत पण आपण मूर्त शोधत असतो की कसं प्रकट दिनाला मी हे घेऊ गुरुपौर्णिमेला हे घेऊ किंवा स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी हे घेऊ म्हणजे आपण चांगल्या मूर्तावरती देवाच्या गोष्टी आपण खरेदी करत असतो तर तसंच उद्या गुरुपुष अंबत असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी खरेदी करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही सरस्वती पण घेऊ शकता बघा ही आपल्याकडली सरस्वती माता आहे ह्याच्याने काय होतं मुलांचा आध्यात्मिक प्रगती पण होते आणि अभ्यासामध्ये पण त्यांचं चांगल्या प्रकारे मन लागतं आणि ज्या घरामध्ये किंवा ज्या रूममध्ये आपल्या मुलांच्या अभ्यासाची रूम असते तिथं तुम्ही जरी अशी तुम्ही सरस्वती माता ठेवली तरी पण खूप पॉझिटिव्ह फरक पडतो किंवा हॅपीनेस मिळतो आपल्या मुलांना किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते अभ्यासामध्ये त्यांची ग्रोथ होते तर ही अशी सरस्वती माता आहे आपण प्रत्येकच वेळेस आपल्यासाठीच काही ना काही खरेदी करतो परचेस करतो आपल्या आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी किंवा आपल्या मानसिक सुखासाठी किंवा मनशांतीसाठी पण तुम्ही ह्या गुरुपुष अमृतला आपल्या मुलांसाठी त्यांच्या स्टडी रूममध्ये तुम्ही ही सरस्वती माता तुम्ही खरेदी करू शकता माझ्याकडूनच खरेदी करा असं काही नाही शक्य नाही येते एका दिवसात ऑनलाईन तुम्हाला भेटणं तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमधून ही सरस्वती माता तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये पण ही तुम्ही ठेवू शकता ह्याच्याने काय होतं मुलांची आध्यात्मिक प्रगती तरी होते आणि मन एक एकचित्त होऊन ते अभ्यास खूप छान असा करतात आणि त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागतं तर सरस्वती मातेचं काय महत्त्व आहे हे तर आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीमध्ये तर माहीतच आहे मी सांगायची काही वेगळी गरज नाही आहे तर अशी सरस्वती माताची आपल्याकडे मार्बलमध्ये ही मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीची प्राईज आहे आपल्याकडं सतराशे रुपये प्लस शिपिंग चार्ज कुरियर चार्ज पण येतात आणि हेवी आहे खूप असं वजन वेट पण आहे जड आहे तर खूप सुंदर अशी सरस्वती माता ही पन तुमी आहे ही पण तुम्ही उद्या गुरुपुष अमृतच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकता तर अजून एक तुम्हाला दाखवणार आहे हे गजांतलक्ष्मी आहेत गजांतलक्ष्मी ही समु समुद्र मंथन म्हणजे समुद्रातून आलेले एक रत्न आहे हे समुद्रातून आलेले एक रत्न आहे त्याच्यामुळे ह्याचं पण आपल्या घरामध्ये खूप छान असं महत्त्व आहे आणि आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या लक्ष्मी नसतील तर तुम्ही ह्या खरेदी करा असं काही नाही की तुम्ही एवढ्या मोठ्या खरेदी करायला हव्यात तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही तशा छोट्यासुद्धा खरेदी करू शकता तर ह्या मी चंदूकाकामधून खरेदी केलेल्या आहेत त्याला एक वर्ष सहा सात महिने झाले तेव्हा मी खरेदी केल्या होत्या त्यामुळे तुम्ही लक्ष्मीसुद्धा खरेदी करू शकता हे पण लक्ष्मीचं लक्ष्मी मातेला प्रिय आहेत लक्ष्मी ह्याच्यामुळे काय होतं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि नेहमी लक्ष्मी तुम्ही खरेदी करता किंवा घेताना वरच्या सोंडेची लक्ष्मी घ्या कारण वरची सोंड म्हणजे आशीर्वाद देतेली आहे आणि खालची सोंड म्हणजे स्थिर राहतेली आहे पण शक्यतो वरच्या सोंडेची तुम्ही लक्ष्मी खरेदी करा तर तुम्ही हे पण उद्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकता अजून एक आहे हे पिरियामिड आहे उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही पिर्यामिड पण खरेदी करू शकता तुमच्या घरी कोणाला शारीरिक त्रास असतील किंवा शारीरिक व्याधी असतील तर त्यासाठी हे आपलं पिर्यामिड आहे ह्याचा पण खूप फायदा होतो रात्री तुम्ही एक छोटंसं पाण्याचा तांब्या घ्या किंवा छोटासा ग्लास घ्या आणि त्याच्यावरती हे पिर्यामिड ठेवून ते पाणी रात्रभर ठेवा स्वामींसमोर किंवा तुमच्या देवघराच्या समोर आणि ते सकाळी ग्रहण करा तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील त्यातून पण तुम्हाला मुक्तता मिळेल किंवा फरक पडेल आणि तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल हे असं चाळीस दिवस तुम्ही करून बघा तर उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही पिर्यामिडसुद्धा खरेदी करू शकता हे दिंडोरीमधून मी आणलेलं आहे ह्याची प्राईस काहीतरी पंधरा रुपये आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये किंवा पूजा सामग्री स्टोअरमध्ये हे कुठंही तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तर उद्या हे पिरेमिडसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तसंच उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र हे बघा उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्रसुद्धा खरेदी करू शकता श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आहे आणि ही सेवा उच्च कोटीची मानली जाते बऱ्याचदा गुरुमाऊली त्यांच्या सेवेतून ही सेवा सांगतात बऱ्याचदा गुरुमाऊलींचं तुम्ही यूट्यूबवरती पाहत जा त्यामध्ये गुरुमाऊली भरपूर वेळा आपल्याला श्रीयंत्राची सेवा सांगत असतात त्यामुळं गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनात श्रीयंत्राची सेवा मी पण चालू केली आणि तुम्ही पण लवकर चालू करा हे पण तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही स्टोअरमध्ये हे पण श्रीयंत्र भेटेल तर श्रीयंत्राची सेवा चालू करा तुम्हाला मनशांती मिळेल आणि आर्थिक प्रगती पण तुमची होईल आणि तुमच्या आर्थिक अडचणी पण हळूहळू दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास नांदेल तर हे श्रीयंत्र दिंडोरी प्रणित आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे कुठूनही घेऊ शकता पण उद्याच्या दिवशी श्रीयंत्र कुबेर यंत्र तुम्ही खरेदी करू शकता गुरुपुष अमृत आहे शुभमूर्त आहे म्हणून काहीतरी आध्यात्मिक चांगल्या सेवेच्या चांगल्या गोष्टी खरेदी करा त्यातून कसं होतं की सोननानं ठीक आहे ती इन्व्हेस्टमेंट झाली पण ह्या आध्यात्मिक गोष्टीतून आपली लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट असते आणि आध्यात्मिक गोष्टी खरेदी केलेला कधी वाया जात नाही त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला हे सेवा देतातच असं नाही एक एका रात्रीत फळ मिळेल पण तुम्हाला हळूहळूहळू ह्याचा रिझल्ट बघायला मिळेल तर उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही तुमच्या देवघरात जर विठ्ठल रुक्माई नसेल किंवा तुम्हाला फार इच्छा आहे विटू माऊली घेण्याची तर तुम्ही विटुमाऊलीसुद्धा उद्याच्या शुभमुहूर्तावरती घेऊ शकता हे आपल्याकडलीच आहे विटू माऊली ह्याची प्राईज आहे तीनशे रुपये प्लस कुरिअर चार्ज तर ही विठू माऊली आहे तुम्ही माझंच घ्या असं काही नाही आहे एका दिवसात ऑनलाईन शक्य नाही आहे एकत्र आपण यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ऑनलाईन पाठवतो कुरिअरद्वारे तर तुम्ही तुमच्या आसपासच्या स्टोअरमध्ये जाऊन पण ही खरेदी करू शकता विठ्ठल रुक्माई म्हणजे उद्याच दिवशी मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आध्यात्मिक गोष्टी खरेदी करा चांगला मूर्त आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याकडे कोरी विठू माऊलीची आणि तुम्हाल तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्यांना की आपल्याकडं स्वामींच्या मूर्त्या खूप छान छान मिळतात हे बघा ही पाच इंच स्वामींची मूर्ती आहे उद्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही स्वामींची ही पाच इंच मूर्तीसुद्धा आपल्याकडं बुक करू शकता किंवा तुम्हाला जिथं शक्य असेल तिथून घेऊ शकता तर ही स्वामींची पाच इंच मूर्ती आहे ही पण आपल्याकडं अवेलेबल आहे आणि अकरा इंचाच्या मूर्तीसाठी भरपूर बुकिंग आहे त्याच्यामुळं आ अकरा इंच मूर्ती ही तुम्हाला बुकिंगनुसारच मिळेल कारण काय होतं की त्या तयार होत आहेत सध्या त्याला पेंट आला त्याचं काम कोरीव आहे त्याच्यावरती पेंट येतो त्याच्यानंतर त्याच्यावरती कोरीव कोरीव काम येतं परत कलरिंग येतं त्यामुळे थोडासा मोठ्या अकरा इंच मूर्तीला वेळ लागेल आणि तुम्हाला वेटिंग करायचं असेल तर तुम्ही ती बुक करू शकता पण सध्या आपल्याकडं ही पाच इंच स्वामींची मूर्ती अवेलेबल आहे तुम्ही ही पण परचेस करू शकता ही पण तुम्हाला ऑनलाईन भेटेल तुमच्या घरापर्यंत कुरिअर भेटेल आणि स्वामी। ही स्वामींची सात इंच मूर्ती आहे हसरी मूर्ती ह्यांना सगळ्यांनीच असं नाव दिलेलं आहे हसरे स्वामी तर ही सात इंच मूर्ती आहे ही पण आपल्याकडं अवेलेबल नाही आहे आणि ही एकच पीस होता पण हा एका ताईंचा बुक झालेला आहे म थोड्या वेळापूर्वीच ताईने त्या बुक केलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं त्यां त्यात ताई डॉक्टर आहेत त्यांचं बाळ आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघतात आणि त्यांनी अकरा बुक केले पण ती सध्या स्टॉकमध्ये नाही आहे त्याचं बुकिंग चालू आहे आणि लवकरच ती येईल तर ही त्यांच्या बहिणींनी बुक केलेली आहे तर वागोलीसाठी खूप छान अशी मूर्ती आहे चाप्याचं चा फूल आहे स्वामींचं असंच ठेवलं आहे मी जेव्हा स्वामींची मूर्ती आणली तेव्हा मी त्यांची विधिवत पूजा केली तेव्हापासूनचं जे फूल आहे ते मी वेगळंच केलं नाही कारण ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी चाफ्याचा किंवा स्वामींचा सुगंध दरवळ दे आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या घराची भयभराटी दे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण दे त्यामुळे हे बघा सातींचं मूर्ती आहे माऊलींची तुम्ही उद्या ही पण परचेस करू शकता उद्या जरी बुक केली तरी पण ही तुम्हाला एक चार पाच दिवसामध्ये भेटून जाते किंवा एक दिवसामध्ये सुद्धा भेटते पण ही मूर्ती सध्या अवेलेबल नाही आहे बुक करायची असेल तरी ह्याचं पण एक दहा दिवसाचं वेटिंग आहे सातींचं मूर्तीचा हसरे स्वामी खूप छान छान अशा स्वामींच्या प्रतिमा आपल्याकडं आहेत आणि खूप सेवे करीत सेवेत आले आपल्या स्वामींच्या देवघरातली मूर्ती बघून किंवा स्वामींना बघून खूप त्यांना सेवा करायची इच्छा झाली आणि एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही एकमेकाचं बघून कसं आपण एकमेकाचं बघून साडी घेतो एकमेकाशी स्वतःला कम्पेअर क कर, कम्पेअर करत असतो किंवा एकमेकाचं बघून आपण शॉपिंग दागिने त्यांनी हे घेतलं मग मी हेच घ्यायला पाहिजे तिने मग ते केलं त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कंपेरिजन करायचीच असेल किंवा तुम्हाला एकमेकासोबत बराबरी करायचीच असेल तर तुम्ही स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेतनं जे भेटतं ते जगातल्या कुठल्याही गोष्टीमधून दागिने पैसे सोनं नाणं कशा मधूनसुद्धा मिळू शकत नाही कारण स्वामींच्या सेवेतून तुम्हाला मानसिक समाधान लागेल तुम्हाला सुख लाभेल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि हो अजून एक महत्त्वाचा विषय आहे की एक दादानी मला असा मेसेज केला होता व्हॉट्सअपला की ताई मंत्र सिद्ध कधी होतो म्हणजे स्वामींचा मंत्र असो किंवा दत्त महाराजांचा मंत्र असो तो सिद्ध करण्याची काय प्रोसेस आहे का, का? किंवा तो सिद्ध कसा होईल तर त्या दादाला मला हे सांगायचं आहे की मंत्र सिद्ध होतो पण केव्हा जेव्हा तो एक लाख वेळा उच्चारला जातो किंवा एक लाख वेळा त्या मंत्राचं आपण जप किंवा पठण मनन केलेलं असतं तेव्हा तो मंत्र सिद्ध होतं किंवा त्या मंत्राची सिद्धी होते आणि तुम्हाला त्याची प्रचिती येतेच तर कसं की बाबा तुम्ही बसला आहे किंवा असं समजा मी आता बस म्हणजे मी आता जागेवरती असं स्टेबल बसले आणि मी खूप अशी शांत बसले आणि माझ्या मनात जीभ आणि तोंडनं हलवता मी असं म्हणते म्हणजे मी आतून म्हणते बरं का श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ म्हणजे आपल्या आतून मनातून आलं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा आपण स्वामींची भक्ती करतो त्याच्यामुळे आपण स्वामींचं नामस्मरण करतो आणि काही काही ताईदादा असे आहेत की दत्तांची भक्ती करत मी दत्तांची मी सुद्धा भक्ती करते तेव्हा मी काय म्हणते ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नाही की तोंडातूनच तुमचा मंत्राचा उच्चार व्हायला पाहिजे तुम्ही आतून पण बिना जीभ किंवा तोंड उघडता पण तुम्ही जप आतून मनापासून करू शकता म्हणजे अंतरात्मा तर तो जब सिद्ध होतो आणि तुम्ही कपडे धुताय तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही गाडी चालवताय किंवा तुम्ही रस्त्यात चालत आहे तुम्ही तेव्हा सुद्धा तो मंत्राचा उच्चार करू शकता कारण हळूहळूहळू तो मंत्र सिद्ध होतो आणि त्या मंत्राची एक दिवस प्रचिती येते तुम्हाला मी निवांत सांगेल की काय प्रचित आहे म्हणजे कसं एखादी घटना घडण्याच्या अगोदर आपल्याला त्याचे संकेत भेटतात किंवा एका म्हणजे स्वामी स्वतः काहीतरी आपल्याला सांगत असतात किंवा खूप काही गोष्टी अशा सिद्ध होतात त्या मंत्रातून त्यामुळं तुम्हाला मंत्र तुमचं सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला एक लाख पूर्ण व्हायला हो हवेत तो मंत्राची सिद्धी प्राप्त करण्यासाठी तर तेवढं जर तुम्ही करू शकता आणि करू शकतो आपण दिवसाला असं काही न म्हणण्यापेक्षा कोणाशी भांडणं वाद करण्यापेक्षा मनातून स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री गुरुदेव दत्त हे पण तुम्ही मंत्रात जप करू शकता त्याच्यातून मंत्राची सिद्धी होईल उद्या गुरुपुष अमृत ह्या शुभमुहूर्तावरती तुम्ही तीसुद्धा सेवा चालू करू शकता उद्या श्रीमंत्रावरती कुमकुमार्चन करू शकता उद्या गुरुपुष अमृत असल्यामुळं विष्णू सहस्त्रनाम तुम्ही पठन मनन करू शकता उद्याच्या शिवमूर्तावरती सारामृत पण तुम्ही अध्याय वाचू शकता संकल्पयुक्त उद्याच्या निमित्त तुम्ही पारायण पण करू शकता गुरुचरित्र असेल किंवा आपलं नवनाथाचं म्हणजे ज्या ज्या सेवा शक्य आहेत असं मी सांगू शकत नाही की तुम्ही ही सेवा केल्यावर ती फळ भेटल ती सेवा केल्यावर ते फळ भेटल असं काही नसतं तुम्ही मनापासून जी सेवा कराल त्याचं फळ हे नक्की भेटतं आणि तुम्ही सुरुवात करा कुठून तरी करा म्हणजे तुम्हाला जे आहे जे तुम्हाला सोपं वाटतं तिथून तुम्ही सुरुवात करायला सुरुवात करा असं काही नाही की हेच करावं तेच करावं जे आपल्या मनातून येतं ना फक्त मनापासून ती सेवा हवी किंवा ती मनापासून झाली पाहिजे ती भगवंतापर्यंत पोहोचतेच तर तुम्ही ठरवायचं आहे उद्याच्या दिवशी काय खरेदी करायचं आहे उद्याच्या दिवशी काय सेवा करायची तुम्ही अकरामाळी श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा जप्पन पठण करू शकता तो जप जप्पन म्हणू शकता किंवा ओम श्री गुरुदेव दत्त किंवा उद्या कोणत्यातरी गुरुचं गुरुपद घेऊ शकता किंवा तरी मूर्ती ब तुम्ही घरी आणून त्याची विधिवत पूजा करून गुरु मानू शकता जसं स्वामी असतील दत्त महाराज असतील म्हणजे प्रत्येकाची भक्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी असते असं मी म्हणणार नाही की तुम्ही स्वामींचीच घ्या कसं असतं प्रत्येकजण वेगवेगळ्या देवाचा किंवा भगवंताचा भक्त असतो मागच्या जन्मीचे ऋणाबंद ऋणाबंद असतातच आपल्या देवाशी त्यामुळंच आपण ह्या जन्मी सेवेत आहे पण स्वामी आणि दत्त महाराज सेवेत यायला खूप भाग्य आणि नशीब लागतं आणि त्या सेवेमध्ये गुरुनी पण आपल्याला स्वीकारावं लागतं असं नाही आहे की मूर्ती आणली की अगरबत्ती लावली दिवा लावला झालं असं अजिबात नाही त्या देवाने पण आपल्याला त्या सेवेमध्ये स्वीकार करावा लागतो किंवा त्या सेवेमध्ये त्या देवांची पण इच्छा असावी लागते आणि इच्छा असेल तर देव झोपडीसुद्धा येतो माझे व्हिडिओ बघा मागं जाऊन की एका ताईच्या घरी गेले पत्र्याची रूम आहे ताईची पण पैसेसुद्धा नव्हते स्वामींची मूर्ती घ्यायला ते थोडे 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 मला पैसे देऊन रोज लोकांच्या घरी काम करते खूप प्रामाणिक आहे पण त्यांनी माझ्याकडून ती मोठी मूर्ती घेतली आणि त्यांनी वस्त्र पण मायाकडून बारा तेरा सेट घेतले आणि खूप पहाटे पाचला चारला उठून त्याची सेवा झालेली असते आणि इतको करतात त्या आणि सहा वाजता घर सोडतात मग विचार करा झोपडीसुद्धा ताई सेवा करू शकत असेल तर तुम्ही बंगल्यात महलात राहताय मग का नाही गुरुची सेवा करू शकत पण मी असं नाही म्हणू शकत कारण गुरुजी पण इच्छा लागते तुमच्या बंगल्यात येण्यासाठी कारण झोपडीत श्रद्धा आहे भाव आहे मनापासून सेवा ताई करतायत कोणताही स्वार्थ नाही आहे त्यामुळं स्वामी त्यांच्या घरी विराजमान आहेत तर हे असं आहे पैसा आणि देव आणि बंगला आणि झोपडी हा प्रकार पूर्ण वेगळा आहे फक्त स्वामींना मनापासून श्रद्धा आणि भक्ती लागते तिथे ते, ते जातात आणि विराजमान होतात तर आजची गुरुपुष अमृतची सेवा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे तुम्ही काही घेऊ शकता काही नाही घेऊ शकत किंवा तुम्हाला जे शक्य आहे ते घ्या तुम्हाला स्वर्णाने घेणं शक्य नाही तर श्रीयंत्र घ्या आर्थिक प्रगती होईल मनशांती लाभेल आणि तुमचं आरोग्य चांगलं होईल आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त